राज ठाकरे लोकांना दाखवायला फक्त स्वतंत्रपणे लढत आहेत ते पूर्णपणे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे उद्या ते अधिकृतपणे भाजपमध्ये जातील म्हणूनच ते म्हणाले की उद्या जर महायुतीचं सरकार आलं आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला तर आम्हीही सरकारमध्ये असू राज ठाकरेंना अशा प्रकारे महायुतीशी तडजोड केल्याशिवाय सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये स्थान मिळणार नाही सत्तेमध्ये वाटा मिळणार नाही महाविकास आघाडीत कोणत्याही परिस्थितीत त्यांना स्थान मिळणं अशक्य आहे याचं कारण इथे त्यांचे थेट प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे मुख्य पदावर आहेत त्यामुळे महायुतीत जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही तेव्हा आपण हे सगळे जे घोळ आहेत म्हणजे सिद्ध झालेले आहे राज ठाकरे बी टीम आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे का असा प्रश्न गेले दोन दिवस विचारला जातोय हा प्रश्न का विचारला जातोय हेही तुम्हाला चांगलंच माहिती आहे राज ठाकरे यांनी एका टेलिव्हिजन चॅनलच्या कार्यक्रमामध्ये असं विधान केलं की या निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार सत्तेवर येणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे मराठी कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्याचं नाव घेतलं नाही नाँगे पण हिंदी कार्यक्रमात बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं या कार्यक्रमापासून या चर्चेला अधिक वेग आलेला आहे या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेटही झाली त्याचीही दृश्य टेलिव्हिजनवर सतत दाखव दाखवण्यात येत होती मात्र या दोघांचं काय अंडरस्टँडिंग झालेलं आहे खरतर, या दोघांचा पडद्यामागे काय समजोता झालेला आहे याविषयी तर्कवितर्क गेल्या दोन दिवसात वाढलेले आहेत खरं तर राज ठाकरे यावेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत होतं लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता कोणतीही अट न घालता पाठिंबा दिला होता त्यांना एक दोन जागा मिळाल्या असा त्यांनी आग्रह धरला असता पण शिंदेनी म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनी मनसेला जागा देण्यास विरोध केला मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळता कामा नये असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे आपल्या एका मित्राला का दुखवा असं भाजपने ठरवलं आणि राज ठाकरेंनीही तिथे अशी भूमिका घेतली की आता आम्हाला तुम्ही काहीच देऊ नका विधानसभा निवडणुकीच्या वेळेला बघू राज ठाकरे तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला दिल्लीला जाऊन आपल्या मुलाला घेऊन दिल्लीला गेले होते अमित शहाना भेटायला एक रात्रभर त्यांना दिल्लीत थांबावं लागलं होतं दुसऱ्या दिवशी अमित शहाची भेट झाली होती त्यामुळे राज ठाकरे आणि अमित शहाची बोलणी काय झाली ही उत्सुकता होती पण या भेटीमुळे राज ठाकरे हे अमित शहाबरोबर आहेत ते भाजपबरोबर आहेत असा समज सर्वत्र पसरला होता आणि त्यात काही खोटं नव्हतं राज ठाकरे हे मनाने भाजपबरोबरच होते पण विधानसभा निवडणूक जाहीर झाली किंवा विधानसभा निवडणूक जजशी जवळ येऊ लागली तस तसं राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली ते भारतीय जनता पक्षाबरोबर समझोता करतील असं वाटत होतं ते सुद्धा महायुतीमध्ये जातील असं वाटत होतं म्हणजे ही महायुती चार पक्षांची झाली असती चार प्रमुख पक्षांची झाली असती एक भाजप एक शिवसेना एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आणि मग मनसे आणि इतर छोटे पक्ष पण तसं घडलं नाही राज ठाकरे यांनी मनसेच्या एका कार्यक्रमात अचानक घोषणा केली की आम्ही आता स्वबळावर लढणार आहोत आणि यावेळेला त्यांनी स्वबळावर म्हणजे एकटं लढण्याची घोषणा करून स्वतंत्रपणे आपल्या दीडशेहून अधिक जागा जाहीर केलेली आहे त्यापैकी किती निवडून येतील हा प्रश्न वेगळा पण राज ठाकरे या निवडणुकीत अधिकृतपणे लक्षात घे शब्द अधिकृतपणे भाजपबरोबर नाहीत असं त्यांनी दाखवलेल्या लोकांना जाहीर केलेलं आहे मी स्वतंत्रपणे लढतोय हे जाहीर केल्यानंतर परवाच्या त्यांच्या कार्यक्रमातल्या विधानाने गोंधळ माजणं स्वाभाविक होतं जर हे भाजपबरोबर नाही आहे स्वतंत्रपणे लढत आहेत तर पुढे महायुतीचं सरकार येणार भाजपचा मुख्यमंत्री होणार ही विधानं करण्याची यांना गरज काय आहे की यांचं आणि भाजपचं काही अंडरस्टँडिंग झालेलं आहे म्हणजे एका बाजूला अमित शहा शिंदेना सांगतात की आपण मुख्यमंत्री हा निवडणुकीनंतर ठरवू ज्या पक्षाच्या जागा सर्वात जास्त येतील तो मुख्यमंत्री होईल म्हणजे दुसरा अर्थ असा आहे की भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि शिंदे होणार नाहीत असा स्पष्ट अर्थ आहे तसा व्हिडिओ आपण गेल्या आठवड्यात सुद्धा केला होता मी तुम्हाला सांगितलं होतं शिंदे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होत नाही त्याच व्हिडिओचं एक्सटेंशन राज ठाकरेंच्या बोलण्यामध्ये होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि महायुतीची सत्ता येईल हे ऑब्वियस आहे याच्या कारण महायुतीची सत्ता आली नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काही होत नाहीत तशी संधी त्यांना मिळणार नाही पण यामुळे मोठी गडबड झाली आहे लक्षात घ्या राज ठाकरेंच्या या विधानामुळे गडबड झालेली आहे आणि हे राज ठाकरेंमुळेच उघड झालेलं आहे की त्यांचा आणि भाजपचा काहीतरी पॅक आहे ते कितीही आता म्हणाले की मी स्वतंत्रपणे लढतो आहे मी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात आहेत तरी लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत राज ठाकरेंच्या भाषणामध्ये ते सर्वांना टपल्या मारतात सर्वांच्या नकला करतात पण आतून ते भाजपबरोबर आहेत महायुतीबरोबर आहेत की नाही हे मला माहीत नाही पण भाजपबरोबर आहे हे शंभर टक्के खरं आहे याची खात्री लोकांची झालेली आहे त्यामुळे आता तर राज ठाकरेंना असं वाटत असेल की आपण स्वतंत्रपणे लढतोय म्हणजे महाविकासचे मतदारी आपल्याला मत देतील आणि म्हणजे शिवसेनेचे मतदार आपल्याला मत देतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अर्थातच आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे म्हणजे शिंदेचे मतदारही आपल्याला मतं देतील तर तसं होणार नाहीये राज ठाकरे आता भाजपबरोबर आहे असं त्यांनी स्वतःच जाहीर केल्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे मतदार काही त्यांना मतं देणार नाहीत आणि राज ठाकरेंच्या या विधानामुळे झालंय का बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखी असुरक्षित झालेत आधीच ते अमित शहानी जी दादागिरी केली आहे संपूर्ण जागा वाटवामध्ये अत्यंत अस्वस्थ झाले होते असुरक्षित झाले होते राज ठाकरेंच्या या विधामुळे ते आणखी असुरक्षित झाले की आता आपल्याला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणं शक्य नाही असं त्यांना वाटलं त्यांच्या सहकार्यानं वाटलं तर त्यामध्ये काही आश्चर्य नाही शिंदे यांच्यावर अधिक दबाव आलेला आहे या राज ठाकरेंच्या विधानामुळे हे लक्षात घ्या या अर्थाने राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भारतीय जनता पक्षाची बी टीमच बनलेली आहे हे बी टीम नावाचं प्रकरण जे आहे त्याची फार चर्चा आली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपची बी टीम वंचित बहुजन आघाडी होती वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला मदत झाली ते उघड आहे त्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या दहा ते बारा जागा वंचितमुळे पडल्या होत्या वंचित आणि भाजपचं काय डील झालं पडद्यामागे याचीही चर्चा झाली होती यावेळेला या वंचितवरचा फोकस हलून तो मनसेवर आला आहे मनसेचं पडद्यामागे भाजपची काय डील आहे याविषयी तर्कवितर्क लोक व्यक्त करत आहेत पण हे जे घडलं आहे सगळं ते माहीम विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीमुळे माहीम मतदारसंघामध्ये राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे निवडणूक लढवतोय हे तुम्हाला माहिती आहे त्यावरही मी कार्यक्रम केलेला आहे त्याची किती संधी आहे त्याला निवडून देण्याची काय शक्यता आहे यावर पण या अमित ठाकरेच्या उमेदवारीमुळे आणखी घोळ झालेला आहे आणि राज ठाकरे आणि शिंदेंचे जे संबंध आहेत ते ताणले जायला ही उमेदवारी कारणीभूत झाली आहे बघा राज ठाकरेंनी ठरवलं मी स्वतंत्रपणे लढणार त्यांनी कोणाला सांगितलं नाही की मी अमितला उभं करतोय कोणाकडे काही बोलायला गेले नाहीत कोणाला काही सूचना दिल्या नाहीत कोणाकडे काही मागणी केली नाहीत कारण राज ठाकरे असं प्रोजेक्ट करू इच्छितात की ते कोणाशी काही तडजोड करू इच्छित नाहीत ते अत्यंत स्वाभिमानी आहेत आणि ती त्यांची स्टाईल आहे पडद्यामागे ते, ते काय बोलतील काय वाटाघाटी करतील हा वेगळा मुद्दा आहे पण जनतेसमोर तरी ते अत्यंत स्वाभिमानी आहेत मी कोणालाही काही मागायला जात नाही असं ते वारंवार सांगत असतात त्यांच्या वागण्यातून तसं दाखवत असतात तर अमित ठाकरेंची उमेदवारी अशी परस्पर जाहीर करण्यात आली त्यानंतर बघा त्यानंतर शिंदेची काही प्रतिक्रिया आली नाही त्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली ते भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांची आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचे जवळचे संबंध आहे अनेक वर्षांपासून जवळचे संबंध आहेत आणि आशिष शेलार यांनी असं सांगितलं की राज ठाकरेने भारतीय जनता पक्षाला बिनचर्त पाठिंबा दिला होता तेव्हा आपलंसुद्धा म्हणजे भाजपचं सुद्धा कर्तव्य आहे की माही मतदारसंघामध्ये त्यांच्या मुलाच्या उमेदवारीला मदत करणं त्याला समर्थन देणं खरं हे कोणी बोलायला पाहिजे होतं आधी तर एकनाथ शिंदेनी बोलायला पाहिजे होतं कारण माही मतदारसंघ हा भाजपला मिळालेला नाही हा एकनाथ शिंदेंना मिळालेला आहे तिथे एकनाथ शिंदेचे आमदार आहेत सदा सरवणकर जे पूर्वी शिवसेनेमध्ये होते शिंदेंबरोबर गोहतीचा प्रवास करून म्हणजे हे सुरत गोहती आणि गोव्याचा प्रवास करून ते मुंबईत आलेले आहेत आणि ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे एकनाथ शिंदेंनी हे माहिती असून की अमित ठाकरे जे लढवत आहेत आपल्या उमेदवाराला म्हणजे सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली जाहीरपणे उमेदवारी दिली काही लपून वगैरे दिलेलं नाही ए बी फॉर्मही दिला आणि मग आशिष शेलार यांचं हे विधान आलं की आपल्याला त्यांना म्हणजे अमित ठाकरेंना समर्थन द्यायला पाहिजे याचा अर्थ असा होतो की अमित ठाकरे लढवणार हे माहीत असून सुद्धा एकनाथ शिंदेंनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली म्हणजे एकनाथ शिंदेना राज ठाकरे यांच्याशी सहकार्य करायचं नाही एरबी एकनाथ शिंदे दाखवतात की आमचे संबंध चांगले आहेत राज ठाकरे त्यांना अनेकदा भेटायला जातात पण जेव्हा अशी कसोटीची वेळ आली तेव्हा एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या बरोबर किंवा पाठीशी उभे राहिले नाहीत याचं कारण एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याविषयी अत्यंत असुरक्षितता आहे राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर आपली किंमत कमी होईल भाजप आपल्याला बाजूला करायला कमी करणार नाही आणि निवडणुकीनंतर आपल्या आमदारांची संख्या कमी झाली तर भाजप अधिक महत्त्व राज ठाकरेला देईल याचं कारण भाजपाची नजर पुढच्या काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीवर सुद्धा आहे आणि मुंबई महापालिकेच्या सगळ्या परिसरामध्ये एकनाथ शिंदेंचा काहीही प्रभाव नाही त्यामुळे मुंबईत जर भाजपची युती राज ठाकरेंची झाली तर भाजपला आणि राज ठाकरेंना दोघांनाही फायदा होऊ शकतो म्हणून भाजप आपल्याला बाजूला करायला साईड ट्रॅक करायला कमी होणार नाही असं एकनाथ शिंदेना वाटलं असेल तर नवल नाही मग ही सगळी चर्चा सुरू झाली की भारतीय जनता पक्षाच्या या निवेदनानंतर म्हणजे आशिष शेलार यांच्या निवेदनानंतर फडणवीस यांचं निवेदन आलं मग तो त्या दिवशीचा कार्यक्रम झाला आणि राज ठाकरे हे काय अनुधानाने बोललेले नाही ते जाणीवपूर्वक बोललेले आहेत लक्षात घ्या कोण मुख्यमंत्री होणार त्यांचा काय संबंध तुम्ही महायुतीत नाही आहात त्यामुळे महायुती जिंकणार की महाविकास जिंकणार त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही पण हे जाणीवपूर्वक बोललेले आहेत राज ठाकरे महायुती जिंकणार आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार त्यांच्या मनामध्ये शिंदेना एक दणका द्यायचा असेल तर त्यात काही चूक नाही हे राजकारण आहे शिंदेनी आपल्याला प्रतिसाद दिला नाही शिंदेनी आपल्याला समर्थन दिलं नाही याचं उत्तर राज ठाकरेंनी काढलं का तर तेही असू शकतं त्यांना माहिती आहे जर आपण मुख्यमंत्री होणार नाही असं शिंदेना वाटलं तर शिंदे एकदमच अस्वस्थ होतील त्यामुळे राज ठाकरे बोललेले असू शकतात शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही शिंदेना सत्तेत भागीदारी मिळाली नाही तर शिंदेंची शिवसेना फार काळ टिकू शकेल त्यांच्याबरोबरचे सहकारी फार काळ टिकू शकेल असं वाटत नाही याचं कारण शिंदेंची शिवसेना सत्तेच्या फेविकॉलमुळे टिकलेली आहे शिंदेंचे सहकारी जे आहेत ते खोक्यांच्या राजकारणामुळे टिकलेले आहेत बाकी त्यांना एकत्र राहायला कोणतंही कारण नाही म्हणून मला असं वाटतं की शिंदेनी सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी फारसा प्रभाव फारसा दबाव आणला नाही शिंदेनी दबाव आणला असता तर सदा सरवणकरांना मागे घ्यावीच लागली असती शिंदेचा आदेश माना हवाच लागला असता कारण शिंदेनी सदा सरवणकरांना खूप काही दिलेलं आहे गेल्या अडीच वर्षामध्ये सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये त्यांना अध्यक्ष नेमलेलं आहे तिथल्या सगळ्या सोयी दिलेल्या आहेत ते शिंदेंबरोबर होते त्यामुळे गद्दार सगळ्या आमदारांना जे फायदे झालेले आहेत तेही सदा झालेले आहेत पण शिंदेंनी त्यांना मागे घ्या असा निर्वाणीचं सांगितलेलं दिसत नाही आज तर शिंदे काय म्हणाले बघा की माहीमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत म्हणजे सदा कार्यकर्ते हा निर्णय घेतील याचा अर्थ असा होतो सदा सर्वणकर या क्षणाला तरी माघार घेणार नाही सर्वणकरांनी तर राज ठाकरेंना आव्हान दिलेलं आहे ते असं म्हणतात की ज्यांचा एक आमदार आहे तो माणूस मुख्यमंत्री कोण होणार हे काय सांगतोय म्हणजे एका परीने राज ठाकरेंना त्यांनी रेडिक्यूल केलेलं आहे त्यांची थोडीशी चेष्टा केलेली आहे हे लक्षात घ्या म्हणजे इथे सर्वणकर राज ठाकरेंनाच आव्हान देत आहेत आणि इथे शिंदे असं सांगतायत की सर्वणकरांचे कार्यकर्ते ठरवतील कोणत्या पक्षात असे कार्यकर्ते निर्णय घेतात शिंदेंची इच्छा नाही हे खरं आहे शिंदेनी अशा प्रकारे राज ठाकरेंना शह दिलेला आहे आणि भारतीय जनता पक्षालाही सांगितलेलं आहे की तुम्ही मला गृहित धरू नका जागा वाटवामध्ये अनेक जागा बरं जवळजवळ पंधरा ते वीस जागा शिंदेंच्या भाजपने हिसकावून घेतल्या त्यांना जागाही कमी दिल्या त्यांना जो मान द्यायला पाहिजे तो दिला नाही त्यामुळे शिंदे वैतागलेले आहेत यावेळेला शिंदेंचे कार्यकर्ते भाजपसाठी किती काम करतील ही शंका आहे शिंदेचे वोटर्स मतदार हे भाजपला मतदान करतील की नाही ही सुद्धा शंका आहे ठाण्यामध्ये संजय केळकर यांच्या उमेदवारीवरून काय भांडणं चालली आहेत तुम्ही बघा पुन्हा ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेना कापण्यामध्ये भाजपने फार पुढाकार घेतला शिंदेना कमीत कमी जागा घेतल्या दिल्या पालघरमध्ये ज्या सहा जागांपैकी तीन जागा शिंदेना मिळाल्या आहेत त्या जा तिन्ही जागी भाजपने शिंदेच्या यादीत स्वतःची माणसं घुसवलेली आहेत या सगळ्यामुळे वैतागलेले शिंदे पुन्हा आता था राज ठाकरेंना पुढे डोक्यावर बसवून घेऊ असं जर म्हणत असतील तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही ही शिंदेंची खेळी आहे सदा सरवणकर माघार घेणार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे असं दाखवत आहेत की आपण भारतीय जनता पक्षाच्या जवळ जातोय त्यामुळे त्यांच्यावर आता बी टीमचा भाजपची संगणमत असल्याचा आरोप झाला तर खोडणं त्यांना तो खोडणं अवघड जाईल आणि पुढे जाऊन या देवेंद्र फडणवीसांनी काय विधानं केलीत बघा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राज ठाकरे सध्या युतीचा भाग नाही आहेत युतीमध्ये भाजप आहेत त्याच्यानंतर शिंदेंचा शिव शिंदेंची शिवसेना आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर छोटे पक्ष आहेत राज ठाकरे हा महायुतीचा भाग नाही आहे पण त्या आमचे मित्र आहेत आणि आम्ही चार ते पाच मतदारसंघात या मित्राला मदत करू शकतो त्यांनी उदाहरण दिलं आहे बाळा नांदगावकर यांच्या शिवडी मतदारसंघांचं तिथे बाळा नांदगावकर उभे आहेत तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अजय चौधरी उभे आहेत तिथे जर नांदगावकर आणि अजय चौधरीची थेट लढत झाली आणि नांदगावकरांना भाजपने म्हणजे महायुतीने पाठिंबा दिला तर नांदगाव नांदगावकरांचं पारडं जड होऊ शकतं म्हणून फडणवीस म्हणत आहेत की शिवडीसारखे चार पाच मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये आम्ही मनसेला मदत करू शकतो म्हणजे मनसेचे चार पाच आमदार आम्ही निवडून आणण्यामध्ये हातभार लावू शकतो असं फडणवीस सांगत हाच तर सगळा प्लॅन आहे ज्याला रणनीती म्हणतात राज ठाकरे आणि भाजपची ती हीच आहे राज ठाकरे जर महायुतीत आले असते तर एक आणखी एक मोठा पार्टनर महायुतीत आला असता राज ठाकरे काय पंचवीस तीस जागांवर समाधान मानणारे नाहीत त्यापेक्षा राज ठाकरेंनी फडणवीस आणि अमित शहा यांच्या समतीने असं ठरवलं की मी स्वतंत्रपणे लढतो मी लोकांना सांगतो मी स्वबळावर लढतो आहे पण तुम्ही काही ठिकाणी मला मदत करा मी पंचवीस जागा घेणार आणि मग महायुतीमध्ये येणार आणि पुन्हा शिंदे आणि अजित पवार अस्वस्थ होणार त्यापेक्षा मी बाहेरून लढतो तुम्ही मला डायरेक्ट इन डायरेक्ट मदत करा त्यामुळे माझेही आमदार निवडून येतील आणि तुमचं जे सगळं जागा वाटप आहे संख्याबळ आहे ते सुद्धा शाबूत राहील ही सगळी योजना आहे राज ठाकरे लोकांना दाखवायला फक्त स्वतंत्रपणे लढत आहेत ते पूर्णपणे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे उद्या ते अधिकृतपणे भाजपमध्ये जातील म्हणूनच ते म्हणाले की उद्या जर महायुतीचं सरकार आलं आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला तर आम्हीही सरकारमध्ये असू राज ठाकरेंना अशा प्रकारे महायुतीशी तडजोड केल्याशिवाय सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये स्थान मिळणार नाही सत्तेमध्ये वाटा मिळणार नाही महाविकास आघाडीत कोणत्याही परिस्थितीत त्यांना स्थान मिळणं अशक्य आहे याचं कारण तिथे त्यांचे थेट प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरेस मुख्य पदावर आहेत त्यामुळे महायुतीत जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही आहे तेव्हा आपण हे सगळे जे घोळ आहेत म्हणजे सिद्ध झालेलं आहे राज ठाकरे बी टीम आहे उद्या राज ठाकरे त्यांचे भागीदार बनतील छोटे भागीदार बनतील भागीदार बनतील त्यामुळे कोणाच्या मनात जर असं कन्फ्युजन असेल की राज ठाकरे महायुतीमध्ये आहेत की महा नाही तर फडणवीस बरोबर बोलले ते या क्षणाला महायुतीमध्ये नाही आहेत अधिकृतपणे अनधिकृतपणे आहेत हे ते बोललेले नाही हे मी तुम्हाला सांगतोय ते अनधिकृतपणे आहेत आणि पुढे येऊ शकतात आम्ही त्यांना मदत करू शकतो चार पाच आमदार निवडून आलेला असं फडणवीसनी स्वच्छपणे सांगितल्यावर आता कोणताही घोळ मतदारांच्या मनात राहू नये जे मतदार भाजपविरोधी मतदार मनसेला मत देणार होते त्यांनी हे स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे की मनसे ही भाजपची बी टीम असल्यामुळे त्यांना जर तुम्ही मतं दिलीत तर ती भाजपलाच जाणार आहेत त्यामुळे तुमच्या भाजपविरोधाचा काही उपयोग होणार नाही आहे हे आता अनेकांच्या मनात क्लिअर झालेलं आहे हे राज ठाकरेंनी स्वतः बोललेलं आहे त्यामुळे आता शंका कुशंकाना वाव नाही आता माही मतदारसंघात काय होणार आहे हे तपासायला हवं सदानंद चरवणकर यांनी जर आपली उमेदवारी कायम ठेवली आजच्याप्रमाणे ते चार तारखेपर्यंत चार नोव्हेंबरपर्यंत अगदी फर्म राहिले आपल्या भूमिकेला चिकटून राहिले तर इथे तिरंगी लढत होईल मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे की तिरंगी लढतीमध्ये मनसेला फायदा होऊ शकतो म्हणजे सरळ सरळ तुरंगी लढत झाली उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे तरी मनसेला फायदा होऊ शकतो पण तिरंगी लढतीमध्ये सुद्धा मनसेला फायदा होऊ शकतो मूळ शिवसेनेची मतं दोन उमेदवारांमध्ये विभागणार आहेत उद्धव ठाकरेंचा उमेदवार महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये मनसेची मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे इथे चाळीस एक हजार मतं आहेत प्लस भारतीय जनता पक्षाची इथे पंचवीस ते तीस हजार मतं आहेत ही दोन्ही मतं जर अमित ठाकरेंना मिळाली तर अमित ठाकरेंचं पारडं इथे जड होऊ शकतं फक्त राज ठाकरेंना भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनावर अवलंबून चालणार नाही त्यांना स्वतः या मतदारसंघामध्ये जोर लावावा लागेल मित्र अशी ही बिटीमची कहाणी आज इथेच थांबूया